कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी मिरजेतील ऐतिहासिक अनंत चतुर्थी गणेश विसर्जन मिरवणूक कोणत्याही वाद्याशिवाय रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मिरजेतील ऐतिहासिक अशा गणेशोत्सवाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. शासनाचे कोरोनाचे नियम पाळून शांततेत शहरात रात्री उशिरापर्यंत गणेश मंडळांच्या गणेश मूर्तीचं विसर्जन गणेश तलाव आणि कृष्णा घाट या ठिकाणी सुरू होते. या गणेश विसर्जन मिरवणुकीवर कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर यांच्या नेतृत्वाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविवारी जवळपास 215 गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत हे विसर्जन सुरू राहील. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजवण्यास परवानगी दिली गेली नाही. तसेच शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान उभ्या राहणाऱ्या स्वागत कमानींना सुद्धा शासनानं परवानगी दिली नसल्यानं अत्यंत साध्या पद्धतीनं शहरात गणेश विसर्जन मिरवणूक कोणताही गाजावाजा न करता सुरू होती. मिरज शहरामध्ये अनंत चतुर्थीच्या अनुषंगाने जे गणेश विसर्जन होणार आहे त्या बाबतीमध्ये पूर्ण शहरामध्ये आपण 2 विभाग 7 झोनमध्ये पूर्ण पोलीस बंदोबस्ताचं वाटप करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये 3 DYSP आणि इतर 48 अधिकारी तसेच 424 पोलीस कर्मचारी आणि 90 होमगार्ड त्याच पद्धतीनं 3 स्ट्रायकिंग फोर्सेस आणि SRPF प्लाटून अशा पद्धतीनं आपण एकूण मनुष्यबळ या पोलीस बंदोबस्तासाठी वापरलेलं आहे. शहरामधील सर्व विसर्जन मार्गावर संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉईंट त्याच पद्धतीनं साध्या कपड्यामध्ये सुद्धा आपण बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे. मिरज शहरामध्ये गणेश तलाव त्याच पद्धतीनं कृष्णा नदीवरील कृष्णा घाट या ठिकाणी 2 विसर्जन मार्ग स्थळ आहेत. त्या ठिकाणी सुद्धा आपण चांगला बंदोबस्त ठेवलेला आहे. त्याच पद्धतीनं वाहतुकीचं नियमन करण्यासाठी ट्रॅफिकचे आपण टोटल 40 कर्मचारी वेगवेगळ्या पॉईंटवर आपण बॅरिकेडसहित त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत. आत्तापर्यंत जे काही विसर्जन झालेलं आहे अत्यंत शांततेमध्ये झालेलं आहे. याच पद्धतीनं या शेवटच्या दिवशीसुद्धा सर्व गणेश भक्तांना माझी नम्र विनंती आहे की आपण अगदी शांततेच्या मार्गाने आपण विसर्जन करायचं आहे. जे विसर्जन स्थळ आहे त्या ठिकाणी कमीत कमी संख्येनं यावं, कारण कोविड अजून संपलेला नाही आहे. जे लोक विसर्जन करण्यासाठी येतील त्यांनी कृपया मास्कचा वापर करावा आणि या ठिकाणी कमीत कमी गर्दी होईल हे पाहावं. शासनाच्या निर्देशानुसार कुठल्याही गणेश मंडळानं मिरवणूक काढायची नाही आहे, कुठलंही वाद्य वाजवायचं नाही आहे आणि कमीत कमी लोकांना घेऊन आपण विसर्जनस्थळी यावं. तसेच कोणत्याही ठिकाणी आपल्याला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे असं जर वाटत असेल तर आपण तात्काळ पोलीस यंत्रणेला अवगत करावं, जेणेकरून आपल्या शहरामध्ये शांतता राहील. धन्यवाद. आज शेवटच्या दिवशी एकूण 215 गणेश मंडळांचं विसर्जन होणार आहे आणि त्या पद्धतीनं आपण पूर्णपणे पोलीस बंदोबस्त सुद्धा लावलेला आहे.